ॐ भद्रं कर्णेभिश्शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तनूभिः व्यशेम देवहितैर्यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॐ शान्तिः 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 ॐमाप्यायन्तु ममाङ्गानि वा प्राणः चक्षुक्षोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदम् माहं ब्रह्म निराकुर्याम् मामा ब्रह्म निराकरोद निराकरणमस्तु निराकरणं मेऽस्तु तदात्मनि यनिरते उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु ॐ शान्तिः 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 स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिनेतापहारिणे स्वामिनेतापहारिणे। नमस्कार बंधु भगिनींनो, श्री रामकृष्ण लीला प्रसंग या आपल्या व्याख्यान मालिकेतील आज हा 84वा आपला हा वर्ग आहे। या वर्गात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। सारखं व्यत्यय येतात आहे आणि आपल्याला पुन्हा एकदा थोडंसं उजळणी करून पुढे जाणं हे नेहमी फायदेशीरच असतं। तर एक धावता आपण आढावा घेऊया की भगवान श्रीरामकृष्णांच्या या साधक त्यांचा जो भाव आहे त्यात आपण आतापर्यंत जे काही चर्चा केली की भगवान श्रीरामकृष्ण त्यांनी सगळ्यात पहिले त्यांना जे दर्शन लाभलं त्यांच्या तीव्र व्याकुळतेमुळे आणि ते त्यांना चैतन्याच्या समुद्रात ते गटांगळ्या खात आहेत आणि त्याचबरोबर त्यांना जगन्मातेचं दर्शनसुद्धा झालं। कारण की त्यात आपण म्हणजे आधी बघितलेलं आहे की ते मा मा असं करत ते विशुद्ध झाले होते। त्याच्यानंतर दास्यभावाची त्यांनी साधना केली आणि सीतेमातेचं त्यांना दर्शन प्राप्त झालं। त्याच्यानंतर भैरवी ब्राह्मणी आल्या, त्यांच्या सान्निध्यात त्यांनी तंत्र साधना 64 पुस्तकांची साधना ही त्यांनी केली। त्याच्यानंतर वात्सल्यभावाची साधना, रामायती साधू किंवा ज्यांना जटाधारी असं या नावाने संबोधायचे भगवान श्रीरामकृष्ण, आणि रामलालाची त्यांनी बिलकुल जसं आपण खेळतो लहान बाळाशी तसे भगवान श्रीरामकृष्ण त्यांच्याशी खेळायचे याची सगळी चर्चा केली। नंतर मधुरभावाची साधना, त्या साधनेत प्रथम दर्शन त्यांना झालं राधेचं आणि भगवान श्रीकृष्णांचं सुद्धा दर्शन झालं। आणि भागवत भक्त भगवान ही सगळ्यात मोठी उपलब्धी आध्यात्मिक जीवनामध्ये असं ग्रंथकार स्वामी शारदानंदजी महाराज असं म्हणतात, ऋषीप्रवर, की ही सगळ्यात मोठी एक अनुभूती होती भगवान श्रीरामकृष्णांना की भागवत भक्त आणि भगवान हे सगळं एकच, ही त्यांना ती अनुभूती झाली होती। याची पण चर्चा आपण केली होती आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी वेदांत साधनेचं चर्चा आपण करत होतो। आणि वेदांत साधनेचा चर्चा करत असताना काही मुद्दे आपण ऑलरेडी चर्चा केलेली आहे की वेदांत साधनेकरता ज्या एक काही महत्त्वपूर्ण गोष्टी ज्या असतात की कामिनी कांचन त्याग। आता कामिनी कांचन त्याग भगवान श्रीरामकृष्णांच्या म्हणजे वेदांत साधनेकरताच जरुरी आहे असं नव्हे, हे तर आधीपासूनच नैसर्गिकरित्या भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनात एकदम लहानपणापासून आपल्याला बघायला मिळतं।
त्याच्यामध्ये ते दृढ प्रतिष्ठित होतेच. आणि पण वेदांत साधनेकरता, वेदांताची साधना करण्याकरता ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहे, शास्त्रात जे सांगितलं आहे त्याच्या अनुषंगाने ऋषीप्रवर सारदानंदजी महाराज हे सगळं मांडत आहेत की कामिनी कांचन त्यागामध्ये ते दृढ प्रतिष्ठित होते. एक, नित्यानित्य वस्तू विवेक विचार, म्हणजेच ईश्वरच सत्य बाकी सर्व मिथ्या या बोधाने ते जगायचे, म्हणजेच लौकिक कोणत्याही गोष्टींकडे त्यांचं लक्ष नसायचं. एवढंच नव्हे तर त्यांचं वैराग्य इतकं तीव्र होतं की ते विशेष करून आपल्या शास्त्रांमध्ये आहे इह अमूत्र फलभोग विराग, म्हणजेच काय की कोणतेही कर्म करत असताना लौकिक तर मला काही पण नको आहे, पण हे देहपात झाल्यानंतर स्वर्ग आदी गोष्टींची पण इच्छा नाही, टोकाचं ज्याला म्हणतो आपण, तसं वैराग्य भगवान श्रीरामकृष्णांचं होतं. शमदम आदी षटसंपत्ती आणि मुमुक्षत्व याचीसुद्धा आपण सखोल चर्चा केली होती, त्याच्या पुन्हा खोलात मी शिरत नाही. आणि मागच्या वर्गात जे आपण चर्चा केली होती की ईश्वर निर्भरता आणि त्यातून जन्मलेली त्यांची भयशून्यता, याचं आपण चिंतन केलं होतं. आणि ती भयशून्यता कशी होती तर आपण एका श्लोकाचं हे घेतलं होतं, गतिर्भरता प्रभू साक्षी निवासह शरणम सुरत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजम अव्ययम. गीतेचा हा जो 9व्या अध्यायाचा 18वा श्लोक, याचं सुद्धा आपण सखोल अध्ययन केलं होतं की या म्हणजे अर्थातच हा श्लोक कोट केला आहे ऋषीप्रवर सारदानंदजी महाराजांनी, आणि त्याच्या आधारे कशी भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनामध्ये ती भयशून्यता आली होती. आणि भयशून्यता दोन प्रकारची, एक लौकिक आणि एक आध्यात्मिक. लौकिक भयशून्यता, त्याचं काही उदाहरण आपण बघितले होते. भगवान श्रीरामकृष्णांमध्ये बंधू भगिनींनो कोणत्याही प्रकारच्या भय हे कधीच बघायला नाही मिळालं. आता आपल्याला भय म्हटलं म्हणजे असं वाटतं की तलवार घेऊन कुठेतरी, बंदुका घेऊन कुठे युद्धाला जायचं, पण ही परिभाषा जरी एक लौकिक अर्थाने फार जरी महत्वाची असली, पण या प्रकारची ज्याला म्हणतं की शौर्य जरी भगवान श्रीरामकृष्ण तसं बघायला मिळत नाही, पण आपण ज्या अर्थाने चर्चा करत आहोत विशेष कर आध्यात्मिक अर्थाने, तर भगवान श्रीरामकृष्ण आज म्हणजे जी चर्चा करणार आहोत, तर भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनात ही ज्याला म्हणतो एका प्रकारची भीती ही कधी बघायला मिळत नाही. लौकिक भयाचे काही उदाहरण मागच्या बघितले होते पण की अलेक्झांडर ग्रेट आला होता आणि त्यांनी कसं साधूंना घेऊन जाण्याचा प्रयत्न केला त्याच्या सेनापतीनी, पण ते कसे साधू त्यांनी न घाबरता त्याला उत्तर दिलं की मी नाही येणार आणि तुम्ही मला मारू शकत नाही, आणि त्यांनी ते आत्मतत्वाचं आपलं म्हणजे ते प्रगटीकरण आहे ते. आणि भगवान श्रीराम सॉरी स्वामी विवेकानंद अनेकदा असं ऐकलंय की हिमालयात कसं साधून म्हणजे सिंह यायचे तोंडात धरून साधून घेऊन जायचे आणि साधू कसं शिवोहम शिवोहम असं म्हणून कोणत्याही म्हणजे प्रतिकार करायचे नाही. का? कारण की ती भीती निघून गेलेली असते. लौकिक जीवनामध्ये बंधू भगिनींनो सगळ्यात मोठी भीती जी असते ती मृत्यूभीती असते. आणि जेव्हा खरंच साधक ईश्वरा निर्भर असतो तो कसा पूर्णपणे भयशून्य होऊन जातो ही त्याचे आपण काही उदाहरण बघितले होते. स्वामी विवेकानंद जीवनातलं एक प्रसंग घेऊन मग आपण आध्यात्मिक भीती आणि कसं भगवान श्रीरामकृष्ण त्यांच्या जीवनात ती भीती मुळीच नव्हती हे बघण्याचा प्रयत्न करूया. ते उदाहरणसुद्धा फारच बोलकं आहे. वृंदावनला असताना म्हणजे स्वामी विवेकानंद जेव्हा भारताच्या परिक्रमेला जात असताना वृंदावनला सुद्धा गेले होते आणि जंगलात काही दिवस त्यांनी त्या वृंदावनाच्या जवळ घालवले आणि यमुना नदीच्या मध्ये स्नान करून आणि अंगावरचे वस्त्र वाळत घातले होते. त्यांच्याकडे एकच वस्त्राची ती जोड होती आणि ते वाळत घातले आणि थोड्या वेळ ध्यानाला बसले, कपडे वाळतील मग अंगावरती वस्त्र किमान वस्त्र होते अंगावरती, पण जे म्हणजे धोतर आणि वरचं जे काही उतरडी होतं ते वाळलं की ते घालून आपण गंतव्यस्थानी जायचं. पण कोण जाणे तिथे कुठलं तरी एक माकड आलं आणि त्यांचे ते वाळले जे कपडे ठेवले होते ते उसून घेऊन पळून गेलं झाडावरती आणि काही केलं तर द्यायला तयार नाही. आता काय याच्या मागचं म्हणजे इंटरप्रिटेशन करावं काही सुचत नाही.
तर स्वामीजींनी काय विचार केला की ठीक आहे आता आपण ध्यानाला बसू, आता काही तो तर काही ऐकणारा नाही आहे. आणि ते प्रगाढ ध्यानामध्ये ते बुडून गेले आणि जेव्हा त्यांचं ध्यानभंग पावलं त्यांनी बघितलं की एक सिंह वाघ क्षमा करा टायगर टायगर एक थोडं त्यांच्या जवळ बसून जसं स्वामीजी ध्यान करतात ते बिलकुल झडप घालून म्हणजे झडप घालण्याच्या बेतामध्ये त्यांच्याकडे बघत आहे बिलकुल पूर्ण पोझिशनमध्ये. आणि स्वामीजीने बघितल्यानंतर फक्त एवढंच एक मनात विचार आला, एकच विचार आला की तू पण उपाशी आणि मी पण उपाशी, दोघांपैकी एकाची भूक भागू देत, हा विचार आला मनात आणि स्वतःला वाचवण्याचा कोणताही प्रयास मुळीच नाही आणि पुन्हा स्वरूपात लीन झाले आणि पुन्हा एकदम प्रगाढ ध्यान त्यांना लागलं. आणि मग काही आता किती तासानंतर वगैरे त्यांचं जेव्हा ध्यान भंग पावलं तर बघितलं की डोळे उघडले तर शरीर पूर्ण तसंच इंटॅक्ट आहे, काही झालेलं नाही आहे आणि समोर जो तो टायगर जो वाघ बसलेला होता तो तिथे नाही आहे. तर सूर्यानंदजी महाराजांच्या जीवनामध्ये पण असे दोन प्रसंग घडलेत. बरं, मी त्या सगळ्यांचा उल्लेख नाही करू शकत नाही तर आपल्याला खूप वेळ जाईल. म्हणण्याचा अर्थ काय की ती भीती जी लौकिक जीवनामध्ये आणि ही म्हणजे या भीतीला आपण समजू शकतो का, आपण सामान्य जीव आहोत तर आपल्याला सगळ्यात मोठी भीती म्हणजे ती मृत्यूभीती असते आणि त्याच्या खालची म्हणजे आपल्या विचारांप्रती आपली खूप आसक्ती असते. बरं, म्हणजे अर्थातच आपण कमवलेली धनसंपत्तीप्रती सुद्धा असते पण त्याच्याही पेक्षा समजा जेव्हा ऑप्शन दिलं गेलं की तुझी धनसंपत्ती सोड नाही तर तुझे विचार सोड, तर म्हणजे जे थोडे उन्नत विचाराचे लोक असतात ते धनसंपत्ती सोडायला तयार असतात पण आपले विचार सोडायला तयार नसतात आणि यालाच म्हणतात आध्यात्मिक भीती. आणि त्याच्याकडे जाणं पण आता आपण म्हणजे त्याच्याकडे आपण जरा लक्ष देऊया की पहा बंधू भगिनींनो काय होत असतं की हा म्हणजे ही आध्यात्मिक भीती म्हणजे कशी असते, आपण थोडंसं अद्वैत आणि द्वैत याचं थोडं अंतर बघूया. पहा, द्वैत जेव्हा दर्शन होतं एखाद्या साधकाला ईश्वर दर्शन होतं म्हणजे काय, मी वेगळा माझे ईश्वर वेगळे. आणि त्या दिव्य चक्षुनी जसे अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाचं दिव्य स्वरूप बघितलं होतं तेव्हा काय वर्णन आपण वाचतो भगवद्गीतेमध्ये की अर्जुन वेगळा आहे आणि भगवान श्रीकृष्ण वेगळे आहेत, तर ते दिव्य दर्शन होतं. पण अद्वैतामध्ये काय असतं की मी आणि माझे इष्ट हे पूर्ण एक होऊन जातात आणि त्याच्यामध्ये जो साधक असतो त्याला आपलं पूर्ण व्यक्तिमत्व त्याचा पूर्ण त्याग करावा लागतो आणि तो त्याग केल्यानंतर तेव्हाच तो आपल्या ईश्वरामध्ये आपल्या इष्टामध्ये तो विलीन होऊ शकतो. पण लक्षात घ्या बंधू भगिनींनो, ही स्थिती अत्यंत भीतीदायक असते कारण की आपलं व्यक्तिमत्व ते कितीही तोकड का नसो पण आपल्याला ते इतकं प्रिय असतं की ते काही केलं आपण सोडायला तयार नसतो. आणि जर आपण आध्यात्मिक प्रवासाची जर चर्चा केली बंधू भगिनींनो तर लक्षात घ्या की आपल्या सर्वांची चर्चा करूया की जोपर्यंत आपण आपले जुने संस्कार सोडत नाही ना, आध्यात्मिक प्रवास म्हणजे काय हो, थोडं फिनॉमिनॉलॉजिकल स्टडी करूया. आध्यात्मिक प्रवास आपण ज्याच्याकरता संघर्षरत आहोत की जुने संस्कार टाकणे आणि नवीन चांगले संस्कार घेणे, जुन्या सवयी टाकणे नवीन सवयी घेणे, असं करत करत भगवान श्रीराम कृष्णांपर्यंत पोहोचणं हीच तर आध्यात्मिक प्रवास आहे. पण काय असतं की काही सवयी काही संस्कार त्यांना आपण इतकं अमोघ समजतो की त्याच्या पलीकडे काही नाहीच आहे आणि हीच साधकाची सगळ्यात मोठी समस्या आहे. राजयोगामध्ये सुद्धा याच्यावरती पतंजलीने खूप सुंदर भाष्य म्हणजे सूत्र लिहिलेलं आहे आणि स्वामीजीने खूप सुंदर भाष्य केलेलं आहे की आपण आपल्या काही संस्कार चांगले असतील, संस्कार कितीही चांगले असले आणि चांगले संस्कार आहे म्हणून तर आपण या सगळ्या संसाराचे आकर्षण सोडून आपण मठात येतो. पण बस होतं काय की जेव्हा आपण सामान्य लोकांशी आपली तुलना करतो तर कुठेतरी आपल्याला श्रेष्ठ आपण समजतो आणि मग आपली प्रगती खुंटून जाते.
अरे याच्या पुढे सुद्धा आपल्याला जायचं आहे. म्हणजेच काय की आपलं जुनं व्यक्तिमत्व आपल्याला संपवायचं आहे आणि अजून पुढे जायचं आहे. जोपर्यंत आपला मागचा पाऊल आपण उचलणार नाही, पुढचं पाऊल टाकू शकणार नाही. आणि साधकाच्या जीवनामध्ये ही एक फार मोठी समस्या आहे बंधुभगिनींनो. आपण ते आपले जे ज्याला म्हणतो की तो आवडता झोन तो सोडू इच्छित नसतो आणि ही समस्या आमच्याबरोबर पण असते. बरं, येस, आम्ही पण साधक आहोत, आम्ही मनुष्य आहोत. ज्याला गोष्टी आवडतात, जिथे कम्फर्ट्स असतं, जिथे मनासारखं सगळं आवडत असतं, असं वाटतं की बस हेच जणू काही मोक्ष आहे आणि असा विचार करून स्वतःच्या पायावर तो धोंडा मारून घेत. आणि म्हणून रामकृष्ण संघामध्ये खूप चांगली एक ट्रान्सफर नावाची गोष्ट आहे. ही ट्रान्सफर जेव्हा आमची होते ना, तेव्हा खरंच मला लक्षात येतं की हां, ठाकूरांची काहीतरी इच्छा वेगळी आहे की एका ठिकाणी खूप रुतून बसलाय आणि तिथे प्रगती खुंटून राहिली आहे. नाही, येता नवीन ठिकाणी जा, नवीन लोक, नवीन काम. म्हणजे ठीक आहे, तोपर्यंत त्या गोष्टीची आवश्यकता होती ती गेली. आता इट इज गॉन, गॉन फॉर एव्हर. त्याच्याकरता बिलकुल आता विचार करू नका, आक्रोश करत बसू नका, पुढे चला, पुढे चला. आणि ही जी भीती आहे व्यक्तिमत्व आपलं स्वतःच्या हाताने स्वतःच ते संस्कार सोडून पुढे जाण्याची, ही जी भीती सामान्य लोकांमध्ये असते, ही भीती भगवान श्रीराम कृष्णांमध्ये मुळीच नव्हती. आणि तुम्ही म्हणाल काय पावती स्वामीजी, तर त्याची पावती अशी आहे की भगवान श्रीराम कृष्णांनी जी एकानंतर एक साधना केली, पहा आपण आत्ता चर्चा केली, सगळ्यात पहिली साधना त्यांची जी झाली व्याकुळतेमुळे त्यांना दर्शन प्राप्त झालं. मग त्याच्यानंतर त्यांनी दासभावाची साधना केली. आता ते फक्त आधी अडकून नाही राहिले, पहा ही फार मोठी गोष्ट आहे. बरं, व्याकुळतेमुळे आईचं दर्शन झालं, निर्विघ समाधी लागली, तिथे ते अडकून नाही राहिले. त्यांनी लागलीच त्यांचं मन दास्य भावाकडे गेलं, दास्यभावाचीच त्यांची समाधी, त्यांनी साधना केली, त्या दास्यभावातून त्यांना सीतेमातेचं दर्शन झालं, तर लागलीच त्यांच्या त्यांच्या त्या आध्यात्मिक जीवनामध्ये भैरवी ब्राह्मणी येतात. नाही, आता मी आणि माझी सीतामाई आम्हीच राहू, बस आता मला काही नको आहे. हे यतीश्वरानंदजी महाराजांचा हा सगळं स्टडी आहे. बरं, आणि काय ते वाचताना त्यांचे नोट्स डोकं गरगर करू लागतं की खरंच आपण किती म्हणजे असं विचार येतो की किती मूर्खपणा करत असतो आपल्या जीवनामध्ये कधी कधी. आणि ठाकूरांच्या जीवनामध्ये या गोष्टी कुठे दिसत नाही. एक टप्पा पूर्ण करतात आणि लागलीच दुसऱ्या टप्प्या करतात तयार. तांत्रिक साधना पूर्ण करतात, मधुरभावाकरता तयार आहे. मधुरभावा पूर्ण होते, सॉरी, वात्सल्यभावाची साधना, वात्सल्यभाव पूर्ण होत नाही की मधुरभावाची साधना. आणि मधुरभावाची साधना झाल्यानंतर की जी अत्यंत आनंददायी आहे, त्याच्यानंतर आता वेदांत साधना करता ते तयार आहे. म्हणजे प्रत्येक साधना होत आहे, तर बाकीची गोष्ट ते मागे सोडतात आहे आणि पुढे जातात आहे. आणि पहा, भगवान श्रीरामकृष्ण त्यांना म्हणजे आज इतके वर्ष झाले, 175 जास्त वर्ष झाले, त्यांचं जे वचनामृत वाचतो, त्या वचनामृतमधून त्यांचा प्रत्येक शब्द हे सत्य आपल्याला का वाटतं? कारण की ते जे बोलले ते वागले, ते जे बोलले ते वागले. आणि त्याची पावती मी आता देणार आहे की पहा, आपण चर्चा करत आहोत की भगवान श्रीराम कृष्णाच्या जीवनात भीती, म्हणजे मी हे सोड, म्हणजे हे मी सोडणार, मी दास्यभावाची साधना कशी सोडणार, मी माझ्या सीतामाईला कसं सोडणार, असा तो भाव नव्हता. ते सोडून ते पुढे गेले. आणि भगवान श्रीराम कृष्णांची ती गोष्ट लक्षात घ्या, लाकूड तोड्याची. आता पहा, त्यातून लक्षात येईल की भगवान श्रीराम कृष्णांनी या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात आचरणात आधी आणल्या, नंतर त्यांनी आपल्याला ते उपदेश केले. म्हणून आज सुद्धा 175 जास्त झाले तरी सुद्धा त्यांच्या प्रत्येक शब्दांमध्ये इतकी ताकद आहे की आपल्यासारख्या सामान्य जीवनाला ते बिलकुल भावतात, बिलकुल पेनिट्रेट करतात, हृदयाच्या बिलकुल आतमध्ये जातात. आणि त्या गोष्टी आपल्या कल्याणकारी आहे, ज्यावरती आपला विश्वास बसतो. त्याचं कारण हेच आहे. काय ती लाकूड तोड्याची गोष्ट जरी तुम्ही सर्वांनी वाचली आहे, संदर्भ लागला आहे, म्हणून चर्चा करूया की कोणी एका गावामध्ये एक लाकूड तोड्या असतो आणि तो लाकूड तोड्या लाकूड तोडून आपले आपलं काहीतरी जीवन निर्वाह करत असतो. आणि एके दिवशी त्याला कोणीतरी एक सद्ग्रहस्थ भेटतात आणि ते म्हणतात की अरे तू इथे थांबू नकोस, पुढे जा, हे सामान्य लाकूड पेक्षा चांगले
चंदनाचे वन वगैरे पुढे आहेत तिकडे जा, ते चंदनाचे लाकूड आण, लाकड आण आणि ते तोडून तुला अजून जास्त पैसे मिळतील. आणि मग तो पुढे जातो. तर चंदनाचे लाकूड त्याला मिळतात, काही दिवस तो त्या चंदनाचे लाकूड विकून जास्त चांगला पैसा कमवतो. पण त्याला पुन्हा लक्षात येतं की अरे अजून पुढे जा, अजून पुढे जातो तर त्याला अजून काहीतरी खूप सारे काहीतरी चांदी सोनं हे सगळं त्याला लाभत असतं. तर म्हणण्याचा अर्थ काय की ठाकूरजी हे जे म्हणतात की पुढे जा पुढे जा पुढे जा पुढे जा, हे त्यांनी आपल्या जीवनात पहा ते बिलकुल दास आपल्या चैतन्याच्या समुद्र तिथून त्यांचा जो प्रवास सुरू होतो त्या म्हणजे अनंत याला म्हणतो की अद्वैत वेदांताच्या साधनेपर्यंत प्रत्येक ठिकाणी आपल्या व्यक्तिमत्व हरवून जाईल याची भीती त्यांना कधी नव्हती. भगवान श्रीरामकृष्णांना म्हणजे यातून त्यांची दुसरी अजून एक शिकवण ज्याच्यावरती आपण बिलकुल सहजपणे विश्वास करतो ते म्हणजे कोणती, की ईश्वराची इती करू शकत नाही. पहा त्यांच्या या प्रवासातून लक्षात येतं भगवान श्रीरामकृष्णांना साधारणपणे अत्यंत स्नेही आणि त्यांचा स्वभाव होता, पण त्यांना राग फक्त तीन कारणं सांगतात असे की तीन कारणामुळे त्यांना राग यायचा कधी कधी. पहिलं कोणतं, तर त्यांना ईश्वराची इती केलेली कधी आवडायची नाही. का आवडायची नाही, त्यांचा हा जो प्रवास बघतो आपण प्रवासामध्ये पहा किती वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ते ईश्वरांचं दर्शन किंवा अनुभव घेत आहेत. म्हणजे त्यांचा अनुभव आहे तो की ईश्वराची इती करता येत नाही. म्हणून जर कोणी ईश्वराची इती करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना ते बिलकुल नाही खपायचं. दुसरं, की दक्षिणेश्वरच्या मंदिरात वगैरे येऊन जर कोणी तिथे काही विषयी गप्पा केल्या ते त्यांना मुळीच आवडायचं नाही. आणि तिसरं, अहंकार जर कोणी केला तर ते त्यांना मुळीच खपायचं नाही. असो, तर मुख्य म्हणजे की ईश्वराची इती भगवान श्रीरामकृष्ण मुळीच खपवून घेत नव्हते. आपण चर्चा करत आहोत संस्कार सोडणे आणि नवीन संस्कार घेणे हाच आध्यात्मिक प्रवास. आणि विशेषकर हीच आध्यात्मिक भीतीमुळे आपण आपली प्रगती आपण स्वतः खुंटवून घेत असतो. या संदर्भात स्वामी विवेकानंदांचं उदाहरण याची चर्चा करणं फारच म्हणजे रास्त होईल. पहा ही जेव्हा द्वैतापासून अद्वैताकडे जातो आपण आपलं पूर्ण व्यक्तिमत्व आपलं सोडावं लागतं आणि त्याची किती भयानक भीती असते. तर स्वामी विवेकानंदांची म्हणजेच नरेंद्रनाथ दत्तांची आणि भगवान श्रीरामकृष्णांची दुसरी भेट लक्षात घ्या. त्या दुसरी भेट जेव्हा घडते तेव्हा भगवान श्रीरामकृष्ण नरेंद्रनाथांना बघून अचानक थोडे एक्साइट सारखे होतात आणि जाऊन त्यांनी आपला उजवा पाय त्यांच्या नरेंद्रनाथांच्या शरीराला स्पर्श करतात आणि स्पर्श केल्याबरोबर त्यांच्या त्या ज्या खोलीत ते बसले होते ती चारी भिंती सगळ्या वस्तू असं गर 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 फिरून शून्यात विलीन होत आहे. ते स्वतः शून्यात विलीन होत आहे असं त्यांना स्पष्ट त्यांना अनुभव येऊ लागला आणि ते इतके घाबरले आणि त्यांना हे लक्षात आलं. पहा ही सगळी वर्णन आपल्या पुस्तकात आहे की अरे हे काय माझं व्यक्तिमत्व शून्यात विलीन होत आहे आणि माझं व्यक्तिमत्व शून्यात विलीन होत आहे म्हणजे हेच तर मृत्यू. आणि ते घाबरून जोरात ओरडतात की तुम्ही माझं हे काय केलं, मला अजून आई वडील आहेत. जी चर्चा आपण करत आहोत बंधू भगिनीनो, व्यक्तिमत्व हरवण्याची भीती, द्वैतापासून अद्वैत, व्यक्तिमत्व आपल्या इष्टामध्ये विलीन करणे आणि त्याचे आपल्याला किती आकर्षण असतो हे त्याचं एक फार बोलकं उदाहरण आहे. अर्थात आपली भीती आणि स्वामीजींची भीतीमध्ये फार मोठा अंतर आहे. बरं, म्हणजे मी उदाहरण देतोय तर याचा अर्थ असं स्वतः आपण त्यांच्या स्तराचे समजून घेण्याची चूक करणार नाही ते मला माहिती आहे. पण कसं होतं की ही घटना का घडली, कारण की भगवान श्रीरामकृष्ण इतके थोडेसे उत्तावळे झाले होते की एक तर यांनी यायला खूप उशीर केला नरेंद्रनाथांनी आणि त्यांना ते घाई होते की आई म्हणजे जगत जननीच्या कार्यकर्ता याला तयार करायचंय आणि त्याची तयारी किती झाली ते बघत होते. पण अजून नरेंद्रनाथ तयार झालेले नव्हते कारण की साधना सुरू झालेली नव्हती आणि स्वतःचं व्यक्तिमत्व हरवणं म्हणजेच तर मृत्यू. आणि म्हणून ते घाबरले आणि घाबरले म्हणून ते जोरात ओरडले तुम्ही माझं हे काय केलं,
बंधू भगिनींनो, ही घटना म्हणजे कसं असतं की जेव्हा म्हणजे आता स्वामीजींसारख्या एका ज्याला म्हणतो की ध्यानसिद्ध शिवाच्या अंशातून जन्म घेतला त्यांना जर ह्या गोष्टी फेस कराव्या लागतात तर आता आपला विचार पण आपणच केला पाहिजे की व्यक्तिमत्वाप्रती आपण किती जास्त आसक्त असतो आणि आपलं कम्फर्ट झोन आपण सोडू इच्छित नसतो. पण परिवर्ती काळामध्ये हीच स्वामी विवेकानंदाच्या जीवनात एक घटना घेऊया आणि इतकी बोलकी घटना आहे ती नक्कीच मी कोणत्या तरी एक संदर्भात सांगितली असेलच. स्वामीजी जेव्हा पश्चिम मधून येत असताना ही पश्चिमच्या लोकांना म्हणजे जसं आपल्यालाही आपलं व्यक्तिमत्व खूप हवंहवसं असतं, आपले संस्कार आपल्या खूप हवेहवेसे असतात आणि पण पश्चिमच्या लोकांचं तर खूप जास्तच असतं असं स्वामीजींचं म्हणणं आहे बरं. तर जेव्हा स्वामीजी भारतात येत होते तेव्हा स्वामीजींच्या एक शिष्या मॅडम इमा कॉल्वे आणि त्या अत्यंत दिसायला सुंदर वय पण म्हणजे खूपच कमी आणि अमेरिकेमध्ये खूप प्रसिद्धी त्यांनी प्राप्त केली होती ओपेरा सिंगर म्हणून, खूप पैसा, खूप ज्याला म्हणतो की समाज मान्यता, सगळं काही त्यांच्याकडे होतं. पण जीवनात भयानक दुःख होतं आणि त्या दुःखाच्यामुळेच स्वामीजींच्या त्या जवळ आल्या आणि त्यांना ते आध्यात्मिक शांती मिळाली. आणि यांच्याशी एकदा जेव्हा भारतात येत असताना तो एक संवाद त्यांचा सुरू होता आणि तो संवादातून लक्षात येतं की ज्या स्वामीजींनी ठाकुरांना दुसऱ्या भेटीत हे म्हटलं होतं की तुम्ही माझं हे काय केलं, मला अजून आई वडील आहेत, म्हणजे स्वतःचं व्यक्तिमत्व सोडायला तयार नव्हते, त्या समाधीकरता तयार नव्हते, तेच स्वामीजी काय म्हणतात की त्या मॅडम इमा कॉल्वे स्वामीजी त्यांना हेच सांगत होते की जोपर्यंत तुम्ही तुमचे जुनं व्यक्तिमत्व सोडणार नाही, तुम्हाला नवीन व्यक्तिमत्व लाभणार नाही, तुमची प्रगती होणार नाही. पण त्या इतक्या ॲडमेंट होत्या की काहीही झालं स्वामीजी तरी मी माझं व्यक्तिमत्व सोडणार नाही आणि मी माझं व्यक्तिमत्व सोडत मला काय मिळेल असं पण खूप वाद घालत होत्या. तर स्वामीजी हसले. म्हणजे आपल्या घरामध्ये जेव्हा आजोबा किंवा वडील आपल्या एक 2 वर्षाच्या मुलीचा हट्ट बघून बिलकुल ज्याला म्हणतो की कोड कौतुक करून हसतात, बिलकुल ते तसं हास्य असून स्वामीजी म्हणतात की मला एक गोष्ट लक्षात येत आहे. कोणती गोष्ट? की आकाशातून एक पाण्याचं एक बिंदू खालती पडत आहे, एक ड्रॉप खालती पडत आहे, एक थेंब पडत आहे आणि ते थेंब पाण्याचं पडता पडता रडत आहे की अरे बापरे मी खालती पडीन आणि खालती पडल्यानंतर समुद्रात विलीन होऊन जाईल, माझ्या अस्तित्वाचं काय. आता ते एवढंच थेंब आणि इकडं मोठं एवढं मोठं समुद्र. तर तेव्हा तो समुद्र म्हणतो की जेव्हा तू माझ्याशात माझ्यामध्ये मिसळशील तेव्हा तुझं अस्तित्व नाही राहणार पण तू काय होशील, समुद्र होऊन जाशील. काय सुंदर उपमा दिलेली आहे की जेव्हा म्हणजे आपण सगळ्यांचा म्हणजे ज्या म्हणतो ना की आपले अज्ञानामुळे आपण त्या आपल्या सगळ्या संस्कारांना व्यक्तिमत्वाला इतके चिकटून असतो आणि जेव्हा ती सोडण्याची वेळ येते तेव्हा म्हणजे जरी त्या व्यक्तिमत्वामुळेच आपण दुःख सहन करतो बरं, मी व्यक्तिमत्व म्हणतोय पण ते संस्कार असतात आणि शास्त्राच्या अनुयायी शास्त्रानुसार ते व्यक्तिमत्व म्हणजे आपलं अज्ञान असतं. फक्त गोड शब्द वापरतोय, अज्ञान न बोलता व्यक्तिमत्व म्हणतोय पण ते अज्ञान असतं. मी असा, मला काय समजतोस वगैरे वगैरे हे सगळं काय अज्ञानजनित असतं. तर जेव्हा ते द्वैत सोडून अद्वितात शिरतो आपलं संपूर्ण व्यक्तिमत्व आपल्या त्या इष्टामध्ये विलीन होत जात असतं आणि ही जी ज्या भीतीची पण चर्चा करत आहोत आपला जो मुख्य विषय होता की भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनामध्ये ईश्वर निर्भरता आणि ईश्वर दर्शनामुळे आलेली भीती आणि त्यातून विशेष करून द्वैताकडून जेव्हा अद्वैताकडे गेले भगवान श्रीरामकृष्ण तर त्यांच्या जीवनामध्ये कुठेही थोडाही संकोच किंवा भीती हे मुळीच दिसून पडत नव्हते. ॲब्सोल्युटली ती भीती त्यांच्या जीवनामध्ये कुठेच दिसून पडत नव्हती. स्वामीजी या संदर्भात अनेकदा बोललेत बरं, ज्या व्यक्तिमत्वाला घेऊन आपण इतकं स्तोम माजवत असतो ना, एका ठिकाणी ते म्हणतात, मी ते वाक्य टिपून आणलेलं आहे,
ही ट्रूथ इज अ कोरोसिव्ह सबस्टन्स अँड इट बर्न्स इट ॲट वन्स व्हेन इट इज फॉल ऑन एनी सरफेस. सत्य ही एक अशी गोष्ट आहे, म्हणजे एक ज्याला म्हणतो की एक एक निखारा आहे. जसं समजा निखारा इथे पडला तर काय होईल, त्याला छिद्र करून देईल तो. तर तसंच सत्य हे जेव्हा आपण त्याला स्वीकार करतो तर आपल्यामधल्या सगळ्या अज्ञान राशीचा तो सहजपणे नाश करतो. पण होतं काय की या आपल्या अज्ञानाचा जेव्हा नाश होतं ना तेव्हा आपल्याला खूप दुःख त्रास सहन करावा लागतो, खूप कष्ट सहन करावे लागतात. पण आपला प्रॉब्लेम कुठे आहे बंधू भगिनींनो, की आपल्याला मोक्ष पाहिजे पण सगळं गोड गोड छान छान मऊ मऊ स्मूथ असं आपल्याला अध्यात्म पाहिजे. पण स्वामीजी स्वतःच म्हणतात की लोणी साखर खाऊन आणि गुलाबाच्या शय्येवर झोपून आजपर्यंत कोणी काय ब्रह्मज्ञानी झालाय, काय वाक्य आहेत. आणि ते खरंच स्वामीजींच्या मुखातच शोभतात, कारण की स्वामीजी स्वतः खूप कष्ट वडले गेल्यानंतर जे कष्ट त्यांनी सोसले ते कल्पनातीत आहे. ही लोणी आणि साय शब्द वापरला त्यांनी, लोणी आणि साय खाऊन आणि गुलाबाच्या शय्येवर झोपून आजपर्यंत काय कोणी ब्रह्मज्ञानी झालाय. अजून एका ठिकाणी म्हणतात की यू टेल मी हाऊ मच यू हॅव सफर इन युअर लाईफ अँड आय विल टेल यू हाऊ ग्रेट यू आर. तुम्ही तुमच्या जीवनात किती दुःख सहन केले हे तुम्ही मला सांगा आणि मी तुम्हाला सांगेन की तुम्ही किती महान आहात आध्यात्मिकरित्या. तर हे जे स्वामी सांगतात की आपली प्रगती का नाही होत, कारण की आपण ते जे सत्य किंवा जे अद्वैत तत्व प्राप्त करण्याकरता जे काही कष्ट झेलण्याची तयारी आपली नसते, दुःख झेलण्याची तयारी आपली नसते. आणि म्हणूनच आपल्या जीवनामध्ये तितकीशी प्रगती होत नाही. भगवान बुद्ध किंवा तत्सम हे सगळे जे अवतार आहेत यांना पण वीर किंवा महापुरुष का म्हणतो, यांना वीर किंवा महापुरुष पण का म्हणतो, कारण की यांनी आपल्या जीवनामध्ये जे काही विलोभनीय आहे जे काही दृश्यमान आहे याचा त्याग केला आणि याच्या मागे जे अस्सल वस्तू आहे जे की या डोळ्याला दिसत नाही ते त्यांनी प्राप्त केलेलं आहे. आणि आपली समस्या तिथेच आहे की हे जे सगळं ज्याला म्हणतो की दृश्यमान विलोभनीय हेच आपल्याला आवडतं आणि याच्यातच आपण गुंतून पडतो, या प्रकृतीमध्ये आपण गुंतून पडतो. राजा महाराजांचा एक प्रसंग मुद्दाम टिपून आणलेला आहे आणि अतिशय तो बोलका आणि थोडासा मजेदार पण आहे. राजा महाराज बलराम बसूंच्या घरी अनेकदा राहायचे आणि त्यांच्या शिकवण्याचे कधी कधी जर ते मूडमध्ये असले तर फार म्हणजे असं हसत खेळत शिकवायचे, थोडंसं जरा थोडे टोमणे देऊन थोडं काही जोक करून. तर एक तिथले एक कोणी तथाकथित राजा त्यांना भेटायला आले, म्हणजे राजा महाराजांना भेटायला एक खरोखरचे राजा आले आणि ते राजांनी आता त्यांना माहीत होतं की राजा महाराज कोण आहे, त्यांना साष्टांग प्रणाम केला. तर राजा महाराज जरा थोडेसे त्या दिवशी हास्याच्या मूडमध्ये होते, अरे बापरे इतका लंबा प्रणाम कशाला. तर ते त्या राजांनी विनम्रपणे म्हटलं की अहो तुमच्यासारखा त्याग कुठे बघायला मिळतो आजकाल, तुम्ही इतके त्यागी आहात. तर राजा महाराज जरा हास्याच्या मूडमध्ये होते, ते म्हणाले की अरे तुमचा त्याग तर माझ्यापेक्षा जास्त मोठा आहे. म्हणजे कसा, तर म्हणे पहा मी तर ह्या नकली वस्तूचा त्याग केलेला आहे पण तुम्ही याच्या मागे असलेली अस्सल वस्तू म्हणजे ईश्वर त्याचाच त्याग केलेला आहे. तर प्रथम ते थोडे ओशाळले राजा, पण त्यांनी जरा त्यांचं म्हणजे सांत्वन केलं, म्हणे वाईट पाहून घेऊ नका. आणि पण म्हणजे पहा म्हणजे खरंच हे किती मोठी गोष्ट असते की आपण साधारण जीव आणि या सगळ्या लौकिक गोष्टीला इतके भाळून जातो. आणि जरी राजा महाराज थोडेसे लाईट मूडमध्ये होते पण केवढी मोठी गोष्ट सांगितली की तुमचा त्याग तर माझ्यापेक्षाही जास्त आहे, मी तर ही नकली वस्तू विलोभनीय जी आहे त्याचा त्याग केलेला आहे. तुमचा त्याग तुम्ही याच्या मागे असलेल्या अस्सल गोष्ट म्हणजे ईश्वर त्याचाच त्याग केलेला आहे. तर त्यांना नक्कीच त्या गोष्टी लक्षात आली असेल असो. तर ही जी एक भीती असते बंधू भगिनींनो की आपण आपलं व्यक्तिमत्व आपले संस्कार आणि ते जे संस्कार
अर्थातच आपल्या सगळ्यांचे संस्कार चांगले आहेत आणि त्या संस्कार चांगले आहे म्हणूनच आज भगवान श्रीरामकृष्णाच्या चरणी त्यांना त्यांच्याकडे येण्याकरता आपलं मन नेहमी आसुसलेलं असतं. पण असं स्वतःचं कौतुक करून आणि तिथेच थांबणं हे म्हणजे एका प्रकारे आपली प्रगती खुंटून घेणं आहे असं लीला प्रसंगकार सारदांजी महाराजांचं म्हणणं आहे. याचा पुढचा मुद्दा तो घेऊया. याचा पुढचा मुद्दा ज्याच्यामध्ये भगवान लीला प्रसंगकार जे मांडतात की भगवान श्रीरामकृष्णांना इतक्या प्रकारे ईश्वर दर्शन प्राप्त झालं म्हणजे त्या ईश्वराची अनुभूती झाली तरीसुद्धा त्यांनी साधना ही सोडली का नाही, साधना ते का करत राहिले. ज्या गोष्टी करता आपण आपल्या जीवनात आटापिटा करतो, लौकिक थोडंसं उदाहरण घेऊया, काहीतरी गोष्टी प्राप्त करण्याकरता आपण संघर्ष करतो, आटापिटा करतो आणि ती गोष्ट प्राप्त झाली की बस झालं, मग कदा त्याच्या पुढे जर काही नसेल तर मग काय करायचं. भगवान श्रीरामकृष्णांना त्यांच्या नैसर्गिक व्याकुळतेमुळे त्यांना ईश्वर दर्शन प्राप्त झालं, मग त्याच्यानंतर ही पुन्हा इतर दास्यभावाची साधना, त्या तंत्रसाधना, वात्सल्यभावाची साधना, मधुरभावाची साधना, आता वेदांत साधना सुरू होत आहे, त्याच्यानंतर अजून इस्लामची साधना वगैरे वगैरे सुरू होणार, इतकं सगळं करण्याची आवश्यकता काय होती. हा मुद्दा मांडत असताना बंधू भगिनींनो एक वाक्य लीला प्रसंगकार ऋषी प्रवर सारदानंदजी महाराज जे सांगतात अतिशय महत्वाचं आहे की भगवान श्रीरामकृष्ण लक्ष देणं ऐकावर खूप महत्वाचं आहे. भगवान श्रीरामकृष्णांची कोणतीही साधना ही अभावापोटी झालेली नाही हे वाक्य आपल्या हृदयावरती कोरून घ्या. आपल्या साधनेमध्ये त्यांच्या साधनेत काय अंतर आहे थोडी चर्चा करूया, पण हे वाक्य मी पुन्हा उद्गारतो, लक्षात घ्या, भगवान श्रीरामकृष्णांची कोणतीही साधना ही अभावापोटी कोणतीही साधना झालेली नाही. भगवान श्रीरामकृष्णांनी जे 1954 साली त्यांची जी साधना सुरू केली ती फक्त आपल्या जगत जननी प्रती प्रेम आणि आई जर तू आहे तर तू मला दिस, तुझं दर्शन मला झालंच पाहिजे आणि तिथून त्यांचा तो प्रवास सुरू होत आहे. आपली चर्चा करूया आपण आर्त जिज्ञासु अर्थार्थी. आपण एखाद्या आपल्या जीवनामध्ये काहीतरी आपल्याला प्राप्त करायचं असतं म्हणजे अभाव कुठे आपल्या जीवनामध्ये की आपण एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त करायची असते ती प्राप्त करतो, मग पुन्हा आपलं मन काहीतरी दुसऱ्या गोष्टीकडे जात असतं, मग ती प्राप्त करतो, मग तिसऱ्या गोष्टीकडे मन जात असतं आणि मग असं हा संघर्ष सुरू असताना मग कुठेतरी लक्षात येतं की अरे ह्या सांसारिक गोष्टीमध्ये काही अर्थ नाही आहे, म्हणजे कुठेतरी आपल्याला आपल्यामध्ये अभावाची जाण आहे. लक्षात येतं मी काय बोलू इच्छितो, कुठेतरी आपल्या जीवनामध्ये अभावाची आपल्याला जाण आहे आणि ती अभाव पूर्ती फक्त ईश्वराने होऊ शकते हे समजलंय आपल्याला, आपण प्रयत्न सुद्धा करत आहोत, पण अशा प्रकारची स्थिती ठाकुरांची नव्हती. ठाकुरांचं ईश्वर प्रेम इतकं नैसर्गिक होतं की आई जर तू आहे तर तुम्हाला देस, जमीन आसमानपेक्षा जास्त मोठा अंतरावर गोष्ट तीच आहे. म्हणजे भगवान श्रीरामकृष्णांनी ईश्वर प्राप्ती करता ते सगळी साधना केली, पण कोणत्याही अभावापोटी, कोणत्याही दुःखापोटी किंवा म्हणजे त्यांचा जो संघर्ष होता की आई जर तू आहे तर तू मला दिसलीच पाहिजे ही त्यांची भावना होती. आज आपण सर्वजण भगवान श्रीरामकृष्णांच्या चरणी इथे आहोत, हे सगळं सत्संग सुरू आहे, याचं कारण काय आहे की आत्तापर्यंत संघर्ष आपल्याला हे सांगत होतं की या सांसारिक गोष्टीमध्ये फार काही अर्थ नाही आहे आणि संसाराच्या या सगळ्या गोष्टी आपल्याला समाधान देऊ शकत नाही हे ह्या आपण कन्व्हिक्शन पर्यंत आलेलो आहोत आणि त्यातून आपली साधना सुरू झालेली, म्हणजे काहीतरी अभावापोटी आपली साधना सुरू झालेली आहे. अर्थात सामान्य लोकांपेक्षा नक्की बेटर आहोत आपण, पण तरीसुद्धा जर जेव्हा आपण भगवान श्रीरामकृष्णाचं हे जे वाक्य जेव्हा वाचलं तर कसं असतं की त्या पूर्ण म्हणजे या सगळ्या वाचनामध्ये अनेक गोष्टी विसरून जातो. हे वाक्य जेव्हा वाचलं मी थोडंसं हादरलोच की अरे हे खरंच विसरलो की आपण कधीतरी वाचलं असेल 5-6-7 वर्ष आधी किंवा, पण त्या काळाच्या ओघामध्ये ते वाक्य डोक्यातून निघून गेलं, पण जेव्हा जेव्हा वाचलं हे 2 दिवस आधी लक्षात आलं खरंच की केवढा मोठा अंतर आहे.
की भगवान श्रीरामकृष्णांचं ईश्वर प्रेम हे इतकं नैसर्गिक, इतकं सहज होतं की कोणत्याही अभावापोटी त्यांनी ईश्वरप्राप्तीचे प्रयत्न केले नाहीत, ज्या अभावापोटी आपण सगळे करत असतो. का? आपण साधारण जीव आहोत. तर हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे जे भगवान श्रीरामकृष्णांनी ईश्वरप्राप्तीनंतर सुद्धा साधना का केली, तर याचं एक कारण, याच्या आधी आपण इतर प्रसंगांमध्ये त्याची चर्चा केलीच असेल आणि ते आपल्या सर्वांना लक्षातच पण आहे, की मातृचरणेमध्ये माताजी असं उलगडा करतात. आता आज आपण ज्या कारणाची चर्चा करणार आहोत ते दुसरं कारण आहे. बरं, पहिलं कारण कोणतं तर मी ते तुमच्या पहिले मांडू इच्छितो आणि मग लीला प्रसंगकारांनी भगवान श्रीरामकृष्णांच्या मुखातून जे दुसरं कारण ऐकलंय त्याच्यावरती मी थोडं नंतर येणार आहे. पण आधी पहिलं कारण ऐकून घ्या. का? कारण सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात असल्या पाहिजे. लक्षात आहे, फक्त मी पुनरावृत्ती करत आहे. जयराम बाटीला ईशानानंदजी महाराज आणि इतर काही भक्त, इतर काही संन्याशी चर्चा करत होते की भगवान श्रीरामकृष्णांचा आविर्भाव कशा करता झाला. तर कोणी म्हणे धर्मस्थापने करता, कोणी म्हणे धर्म समन्वय करता, वगैरे वगैरे. काही निर्णयापर्यंत पोहोचले नाही तर त्यांनी निर्णय घेतला की अरे आई तर आहेच, मग माताजींना विचारून घेऊ. तर माताजीने जेव्हा विचारलं तर माताजीने स्पष्ट म्हटलं की भगवान श्रीरामकृष्णांचा आविर्भाव सर्व धर्म समन्वय करता झाला असं मला वाटत नाही. त्यांच्या जीवनामध्ये ईश्वरप्राप्तीची स्पृहा इतकी नैसर्गिक होती की माझी आई विभिन्न पंथातून साधना केल्यानंतर, विभिन्न धर्माच्या माध्यमातून साधना केल्यानंतर माझी आई मला कशी दिसते, म्हणजेच काय की ईश्वरप्राप्तीची ती स्पृहा इतकी नैसर्गिक होती. कल्पना करा की आपण सगळेजण इथे बसलेलो आहोत आणि एक मुलगा या खिडकीतून बघतोय, त्या खिडकीतून बघतोय, त्या खिडकीतून बघतोय, या खिडकीतून बघतोय, या दारातून बघतोय आणि तो आनंद करतोय. तर ईश्वर प्राप्तीची ही स्पृहा की माझी आई विभिन्न धर्म आणि विभिन्न पंथातून साधना केल्यानंतर कशी दिसते, या स्पृहेमुळे त्यांनी विभिन्न धर्माची मतांची साधना केली आणि त्यातून तो सुंदर सर्व धर्म समन्वय घडून आला. पण मला सर्व धर्म समन्वय घडवायचा आहे अशा एका विचाराने कधी पण भगवान श्रीरामकृष्णांनी साधना केली नव्हती. हे कारण आपल्या माताजींनी सांगितलं की ईश्वर प्राप्ती झाल्यानंतर सुद्धा भगवान श्रीरामकृष्णांनी पुन्हा साधना का केली, हे झालं पहिलं कारण. आता दुसरं कारण काय आहे मी ते तुमच्या पुढे जसंच्या तसं वाचून दाखवतो. आणि हे कारण भगवान श्रीरामकृष्णांनी स्वतः सांगितलेलं आहे, शारदानंदजी महाराज आणि इतर संन्याशी शिष्यांनी ऐकलेलं आहे, म्हणून हे दुसरं कारण आहे. आणि ते काय आहे मी वाचतो. भगवान श्रीरामकृष्ण सांगतात आपल्या ईश्वरप्राप्ती झाल्यानंतर सुद्धा त्यांनी साधना का केली. जी व्यक्ती सर्वदा समुद्राच्या तीरावर वास करते, तिच्या मनात ज्याप्रमाणे कधी कधी या इच्छेचा उदय होतो की रत्नाकराच्या गर्भात किती प्रकारची रत्ने आहेत ते बघावे, त्याचप्रमाणे आईचा लाभ होऊन आणि आईजवळ सर्वदा राहूनही मला तेव्हा वाटत असे की अनंत भावमय, अनंत रूपिणी अशा तिला नाना भावांनी व नाना रूपांमध्ये बघावे. एखाद्या विशिष्ट भावाने तिला बघण्याची इच्छा झाल्यास त्यासाठी तिच्यापाशी व्याकुल होऊन धरणे धरत असे. कृपामय आई देखील मग तिला त्या भावाने बघण्यासाठी व अनुभवण्यासाठी जे काही आवश्यक असे त्याची तजवीज करून आणि ते माझ्याकडून करवून घेऊन त्या भावाने दर्शन देत असे. अशा रीतीने माझ्याकडून निरनिराळ्या मतांची साधना झाली होती. हे वर्षण आहे भगवान श्रीरामकृष्णांचं स्वयं. आधी जे सांगितलं ते होतं माताजींचं. तर त्याचा मथितार्थ काय आहे की भगवान श्रीरामकृष्ण म्हणत होते की जसं समुद्राच्या तीरावरती एखादी व्यक्ती राहते आणि तिच्या मनात ती रोज बोडी मारते आणि काही रत्न काढत असे, तर नेमकं किती रत्न आहेत त्या समुद्राच्या तळाशी हे जाणून घेण्याची त्या स्पृहेमुळे की ही आपली जी आई आहे ही आई
ही कशी आहे, अनंत भावमय, अनंत रूपिणी, अशा तिला नाना भावांनी व नाना रूपांमध्ये बघावे. पहा इथे दोन गोष्टी आहेत, आईचे अनंत रूप आणि आईचेच अनंत भाव, आणि जो बघणारा आहे तो सुद्धा अनंत भावाने बघतोय. म्हणजे त्याचे किती कॉम्बिनेशन्स होऊ शकतात तुम्ही कल्पना करा. लक्षात येत आहे? म्हणजे आईचे अनंत रूप, अनंत भाव, आणि जो बघणारा आहे त्याचे सुद्धा नाना भाव आणि नाना रूपाने तिला बघण्याची इच्छा. त्यातून ते किती रूप आणि किती काय म्हणजे घडत असेल. आणि म्हणून भगवान श्रीराम कसे म्हणतात की ईश्वराची इती करता येत नाही. आणि म्हणून ते जेव्हा जर कोणी म्हटलं की ईश्वर नाही हा असाच आहे तर ते का चिडायचे. या वाक्यातून लक्षात येतं, मी पुन्हा वाचू इच्छितो. पहा फार मोठं याच्यामध्ये एक आध्यात्मिक तथ्य आणि सत्य जडलेलं आहे, आणि तेही आपल्या इष्टांनी अनुभवलेलं आहे की अनंत भावमय, अनंत रूपिणी, अशा तिला नाना भावांनी व नाना रूपांमध्ये बघावे. या स्पृहेतून किंवा समुद्र तीरी राहणारा एखादी व्यक्ती की या समुद्राच्या गर्भामध्ये अजून किती रत्न आहेत ते सगळे बघण्याची इच्छा, त्याच्यामुळे आईने माझ्याकडनं विभिन्न साधना करून घेतली. आणि एवढंच नव्हे, ते काय म्हणतात शेवटी की जेव्हा जेव्हा माझ्या मनामध्ये असे काही स्पृहा येत असे तर त्याची ती तजवीज करून देत असे आणि त्या रूपाने मला दर्शन देत असे. पहा केवढी, म्हणजे जर याची पावती जर कोणी मागितली तर आपण दोन पावती सहजच देऊ शकतो, बिलकुल समोरासमोर. कशी? की जेव्हा भगवान श्रीरामकृष्णांची ती दास्यभावाची साधना संपली आणि बिलकुल त्याच त्या संधिकाळामध्ये बरोबर भैरवी ब्राह्मणी आल्या. आता आल्या त्या आल्या, भगवान श्रीरामकृष्ण त्यांना बघितलं आणि त्यांना बघितल्याबरोबर ते चांदणी घाटावरती होते, खोलीत गेले आणि खोलीत गेल्यावरती मधुर आपल्या हृदयारामला म्हणतात की अरे त्या घाटावरती एक ती बाई आली अशी अशी, तिला बोलून घेऊन ये बरं. आता हृदयराम चाट पडले की हे कधी असं कधी घडलेलं नाही आहे आणि कोणती अनोळखी बाई आणि यांच्या बोलण्यावरती येईलच ती कशाला. पण श्रीरामकृष्ण काही सोडायला तयार नाही. हृदयराम जातात, आपण सगळी चर्चा केलेली, आणि जातात आणि त्या बघतात की बरोबर ती एक कशी स्त्री आलेली आहे भैरवी. त्यांना विनंती करतात की माझे मामा फार ईश्वर भक्त आहेत, आपले दर्शनाभिलाषी आहेत. त्या सुद्धा कोणताही विरोध करत नाही आणि सरळ येऊन भगवान श्रीरामकृष्णाच्या खोलीत येतात. आणि पहिला संवाद तो लक्षात घ्या. भैरवी ब्राह्मणी म्हणतात की बाबा मला ईश्वरी आदेश झाला होता की तू मला गंगा तीरी भेटणार आहेस, पण तू इथे बसलायस. आणि ठाकूर सुद्धा त्यांना आई म्हणून संबोधित करतात. ही कसली पावती दिली मी तुम्हाला बंधू भगिनींनो? ही पावती दिली की भगवान श्रीरामकृष्ण त्या अनंत रूपिणीला, अनंत रूपीने आपल्या जगज्जननीला अनंत भावाने बघू इच्छित होतात आणि त्याच्याकरता तजवीज आई स्वतः करून देत असे असं ठाकूर म्हणाले. आता वाचलं ही त्याची एक पावती. आणि दुसरी आता आपण पुढे बघणार आहोत की जेव्हा वेदांत साधने करता तोतापुरी सुद्धा जेव्हा आले तेव्हा सुद्धा जवळपास अशीच घटना घडली. भगवान श्रीरामकृष्ण घाटावरती बसलेले होते आणि तोतापुरी आलेत, उंच पुरे धिप्पाड, अंगावरती वस्त्र मुळीच नाही. आणि बघतात की तिथे भगवान श्रीरामकृष्ण बसलेले आहेत अन्य मनस्क. आणि आता तोतापुरी सुद्धा एक ब्रह्मज्ञानी महापुरुष, त्यांची दृष्टी पडताच त्यांच्या मनात विचार येतो की अरे हे पश्चिम बंगाल हे तंत्रप्रधान देश आणि या तंत्रप्रधान देशामध्ये अद्वैत वेदांताच्या साधने करता इतका सुयोग्य शिष्य, म्हणजे सुयोग्य व्यक्ती कशी काय बसलेली आहे. कोणत्याही प्रकारचं प्राथमिक चर्चा, नाव गाव कुठून आलात असलं काही नाही, थेट प्रश्न विचारतात की क्या वेदांत साधना करोगे. आणि त्यावर ठाकूर उत्तर काय देतात की हो मी माझ्या आईला विचारून येतो. म्हणण्याचा अर्थ काय की ही सगळी व्यवस्था जे भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात की जेव्हा जेव्हा मला आईला विभिन्न रूपाने बघण्याची इच्छा होत असे, त्याचा मी हट्ट धरत असे आईकडे, तर आई तशीच ती व्यवस्था हे करून देत असे. हे म्हणजे दोन उदाहरणातून त्या बिलकुल लक्षात येतं. आणि तंत्रसाधनेमध्ये तर अनेक घटना आपण बघितल्या की कशा छोट्या छोट्या गोष्टींची सगळी व्यवस्था
आणि ते सगळे घडून येत असे आणि भगवान श्रीरामकृष्ण प्रत्येक साधनेमध्ये बिलकुल निष्णात रूपाने ते साधना पार पाडत असे. तर म्हणण्याचा अर्थ काय की इथे जे भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात की त्या अनंत भावमय अनंत रूपिणी अशा तिला नाना भावांनी व नाना रूपांमध्ये बघावे त्याच्याकरता आई स्वतः तजवीज करून देत असे. तर हे दुसरं कारण झालं बंधू भगिनींनो की एकदा ईश्वर प्राप्ती झाल्यानंतर सुद्धा भगवान श्रीरामकृष्णाने आपली साधना ही सतत चालू का ठेवली. पहिलं कारण की ईश्वराला विभिन्न रूपाने मी कसं बघू शकतो, म्हणजे विभिन्न मतांची साधना करून माझ्या आईला कसं बघू शकतो. आणि दुसरं की समुद्र तीरी राहणाऱ्या एक व्यक्तीला असं वाटलं की या रत्नाकराच्या गर्भात अजून किती रत्न आहेत त्या बघण्याची इच्छा, म्हणजेच आईला अनंत भावामध्ये अनंत रूपात मी कसं बघू शकतो. आणि या संदर्भामध्ये म्हणजे एक थोडीशी गंमतशीर गोष्टसुद्धा कसे घडले की एकदा भगवान श्रीरामकृष्णांच्या मनात येतं की ते जगज्जननीला प्रार्थना करतात की आई हे माझे ख्रिश्चन बंधू तुला कसं आळवतात मला एकदा दाखवून दे. आणि खरंच मग एकदा एका चर्चच्या समोर जात असताना प्रार्थना सुरू असते आणि ठाकूर फक्त बाहेरूनच ते सगळं बघतात की ते ख्रिश्चन लोक कशी प्रार्थना करतात ख्रिस्ताच्या समोर, आत नाही गेले ते. आता मोठं आश्चर्य वाटतं आपल्याला की कदाचित काही लोकांनी त्याच्यात असं इंटरप्रिटेशन केलं की त्यांना भीती वाटली की चर्चमध्ये गेल्याने लोक त्यांना नावं ठेवतील हे बाटल्या गेले वगैरे. तर त्यावेळेस भयानक ज्याला धर्मांधता इतकी जास्त होती की बस रे बस. तर काही लोक त्यांच्यावरती टीका टिप्पणी करतील म्हणून त्या भीतीने ते गेले नाही. पण बंधू भगिनींनो ठाकूर खरंच तसे घाबरले होते का? आपण आता चर्चा केली की त्यांना भीती नावाची गोष्ट नव्हती. पण कसं आहे ना की फालतूच्या गोष्टीला घेऊन स्तोम माजवला नाही पाहिजे. आणि सामान्य लोकांना ठाकूरांच्या मनाची स्थिती काय माहिती हो, म्हणजे आपण चर्चा जरी करतोय ही आपली चर्चा निव्वळ म्हणजे बौद्धिक आहे याचा उपयोग आहे बरं, पण ठाकूरांच्या मनाची स्थिती समजून घेण्याकरता जोपर्यंत आपण त्या स्थितीत पोहोचत नाही तोपर्यंत आपल्याला सुद्धा कळणार नाही. तर म्हणण्याचा अर्थ काय की उगीच काहीतरी एक स्तोम म्हणजे जिथे स्तोम माजवण्याची म्हणजे आवश्यकता आहे तिथे त्यांनी माजवलं सुद्धा आहे बरं. चैतन्य महाप्रभूंच्या त्या एका आसनावरती जाऊन बसले होते आणि त्याच्यानंतर ते भगवान दास बाबा त्यांचे ते फार मोठे वैष्णव एक महात्मा होते त्यांच्यापर्यंत तिथे गोष्ट गेली होती. मग त्यांनी ओळखलं की नाही हे फार मोठे महापुरुष आहे आणि त्याच्यानंतर त्या गोष्टींवरती त्या चर्चेवरती मग ज्याला म्हणतो की ती चर्चा बंद झाली. पण काही दिवस तरी त्या कलकत्त्यामध्ये धूमधाम झाली होती या गोष्टीत की असं कसं होऊ शकतं की चैतन्याच्या जागेवरती एक दुसरी व्यक्ती कोणी काय कसं बसू शकते. म्हणण्याचा अर्थ काय की भगवान श्रीरामकृष्ण जिथे आवश्यकता होती त्यांनी तिथे स्तंभ माजवलेला आहे पण जिथे आवश्यकता नाही उगीच तिथे ते सावध सुद्धा राहिलेले आहेत. ही अशी एक अद्भुत अवतार लीला भगवान श्रीरामकृष्णाच्या जीवनात आपल्याला बघायला मिळते. ठरलेली वेळ आपली संपलेली आहे, आपण आज इथेच थांबूया. पुढच्या बुधवारी पुन्हा हा वर्ग होईलच. तर आज आपण जिथे थांबलो की ते हेच की भगवान श्रीरामकृष्णांनी ईश्वरप्राप्ती झाल्यानंतर सुद्धा का आपली साधना ही सुरूच ठेवली. तर तिथे हा एक मुद्दा संपतोय. पुढचा मुद्दा भगवान श्रीरामकृष्णांची आई तिथे निवास करायला येते त्यांचं काय प्रयोजन होतं आणि त्यांचा निर्लोभपणा याचं पण थोडंसं पण फिनॉमिनॉलॉजिकल स्टडी करू पण ते पुढच्या वर्गात. ओम शांतिः शांतिः शांतिः. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.